मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीत बैलगाडी रथाचा समावेश करण्यात आला. कृष्णा घाट परिसरात गणरायाला निरोप देण्यात आला. पाण्याची पातळी कमी झाल्याने गणेश मूर्तींचं दर्शन होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मिरज शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेश तलाव मार्गावर गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकी निघाल्यात. मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन गणेश मंडळांनी गणरायाला निरोप दिला. गणेश मंडळांनी ट्रॅक्टरमधून आणि चांदीच्या सोन्याच्या रथातून गणेशाची मिरवणूक काढली होती. त्याचबरोबर नदी वेस गणेशोत्सव मंडळानं बैलगाडी रथातून गणेश विसर्जन मिरवणूक काढली आहे. आजच्या मिरवणुकीचं आकर्षण ठरलं खास करून बैलगाडी रथ. कोरोना नियम पाळून गणेश विसर्जन करावं असं पोलिसांनी आवाहन केलं होतं. मात्र कृष्णा नदीवर 5व्या, 7व्या आणि 9व्या दिवशी गणेश मूर्ती विसर्जन पार पडले. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानं शेकडो मूर्तींचं दर्शन होऊ लागले. आज महापालिका आरोग्य विभागानं या गणेश मूर्ती परत खोल पाण्यात विसर्जित केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.